है। नेक्स्ट एमक्यूसी लेक्चर नंबर 3। अपन आतापर्यंत क्वालिटी कैरेक्टरिस्टिक्स, क्वालिटी इंस्पेक्शन काय बोलले, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इंजिनियर बघितलं, क्वालिटी आणि क्वालिटी कंट्रोल बघितलं। आता नेक्स्ट क्वालिटी अश्युरन्स। क्वालिटी अश्युरन्स नावामध्येच त्याचा अर्थ आहे, क्वालिटी काय करायची, अश्युअर करायची। अश्युअर म्हणजे मराठी मध्ये काय, खात्री। आपण जी काही क्वालिटी देणार आहे त्याच्याबद्दल कस्टमर मध्ये एक एक प्रकारची खात्री निर्माण करायची की बाबा तुम्ही जे प्रोडक्ट, तुम्ही जे सांगितलेलं प्रोडक्ट आहे ते तुम्ही जेवढं टाइम सांगितलेलं आहे की बाबा हा सपोज एखादा प्रोडक्ट आहे तो समजा एक वर्ष चालणार, तर तो व्यवस्थित त्याच्या त्यांनी जेवढी क्वालिटी सांगितली तेवढ्या क्वालिटीमध्ये तेवढा वेळ ते व्यवस्थित प्रोडक्ट तो चालला पाहिजे। तुम्ही जेवढा वेळ त्याची क्वालिटी मेन्शन केलेली आहे, जेवढी खात्री तुम्ही त्याला सांगितली आहे तेवढ्या वेळासाठी ते चालला पाहिजे व्यवस्थित। क्वालिटी अश्युरन्स डेफिनेशन काय, इट इज डिफाइंड ऍज द अश्युरन्स गिवन बाय द मॅन्युफॅक्चरर टू द कस्टमर अबाउट प्रोडक्ट। कस्टमरला प्रोडक्ट बद्दल मॅन्युफॅक्चररनी दिलेली खात्री म्हणजेच काय, क्वालिटी अश्युरन्स। म्हणजे आपण नाही का म्हणतात, तुम्ही माझ्याकडे क्लासला आले, मी तुम्हाला खात्री दिलेली असेल की बाबा माझ्याकडे क्लासला लावा तुम्ही, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही पास होतात, असं होतात, तसं होणार। एकदा मी सॉन्गची पण दिलते, गॅरंटी दिलती, अश्युरन्स काय, गॅरंटी दिलते, भरपूर मुलं नापास झालते त्याच्यामुळे आपण मी क्वालिटी गॅरंटी कमी, गॅरंटी शब्द बंद केला, ऍश्युरन्स शब्द चालू केला। ऍश्युरन्स म्हणजे काय, खात्री की बाबा तुम्हाला मी खात्री देतो की तुम्ही पास होता। तुम्ही याला गेले समजा, तुम्ही डिप्लोमा पास झाल्याच्या नंतर तुम्ही जॉब वगैरे कन्सल्टन्सी मध्ये गेले, तर त्यांचं पहिलं वाक्य असतं की आम्ही तुम्हाला ऍश्युरन्स देतो, ऍश्युरन्स देतो। आपल्याला काय वाटतं ऍश्युरन्स म्हणजे काय, खात्री। पण ते कशाची खात्री देतात, ते फक्त याची खात्री देतात की आम्ही तुम्हाला 3-4 ठिकाणी इंटरव्ह्यूला पाठवू, तिथून पुढे काय होईल, तुम्ही सिलेक्ट होतात रिजेक्ट होतात ही तुमची मर्जी। ते गॅरंटी देत नाही, ते काय देतात, खात्री देतात, ऍश्युरन्स देतात, बरोबर। क्वालिटी ऍश्युरन्सचा अर्थ याच्यामध्ये आपण काय घेणार आहे की तुम्ही कस्टमरला प्रोडक्ट बद्दल दिलेली खात्री, बरोबर। द प्रोडक्ट इज 100% फुलफिल्स द रिक्वायरमेंट फॉर पर्टिक्युलर पीरियड ऑफ टाइम ऍज मेन्शन। तुम्ही जेवढा वेळ त्या प्रोडक्ट चालणार आहे, व्यवस्थित चालणार आहे असं सांगितले तेवढ्या वेळासाठी ते 100% चालणार याची दिलेली खात्री म्हणजेच काय, क्वालिटी ऍश्युरन्स। आपण प्लेसमेंट वाला सारखं करत नाही, ऍश्युरन्स म्हणजे खात्री। मराठीमध्ये खात्री अर्थ काय असतं की तुम्ही 100% गॅरंटी देत, पण ते आपल्याला कन्सल्टन्सी वाले काय करतात, शब्दांमध्ये अडकवतात आणि गंडवतात। तर त्याच्यामुळं आताच एक शिकून घ्या, तुमची तुम्हीच कामाला लागा, कन्सल्टन्सीच्या प्रोफेसर जाऊ लागेल, बरोबर। तर आता क्वालिटी अश्युरन्सचा अर्थ काय, क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय, कस्टमरला दिलेली गॅरंटी 100% किंवा पीरियड तुमचं जेवढा तुम्ही टाइम सांगितलं तेवढ्या पीरियड साठी तुमचं प्रोडक्ट चालणार, बरोबर। तर ते झालं कस्टमरचं रिलेटेड, डेफिनेशन मध्ये फक्त कस्टमरचं रिलेटेड आहे, पण क्वालिटी अश्युरन्स हे जे आहे, क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट जे आहे, क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट जे आहे ते पूर्ण तिघांसाठी आहे। म्हणजे आपले 3 कोणते डिझाईन, क्वालिटी ऑफ डिझाईन, क्वालिटी ऑफ कन्फॉर्मन्स अँड क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स। क्वालिटी ऑफ डिझाईन, क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स आपण ज्या 3 शिकलो ते क्वालिटी ऑफ डिझाईन प्लस क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स प्लस क्वालिटी ऑफ कन्फॉर्मन्स तिघांची ऍडिशन, कन्फॉर्मन्स तिघांची ऍडिशन म्हणजेच काय, क्वालिटी अश्युरन्स। क्वालिटी अश्युरन्सची खात्री म्हणजे क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट जे आहे ते 3 याच्यामध्ये स्टेज मध्ये काम करतो। एक म्हणजे डिझाईन स्टेज, म्हणजे डिझाईन फील्ड मध्ये, डिझाईन स्टेजेस मध्ये किंवा आपण जे प्रोडक्ट बनवणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट किंवा डिझाईन प्रोडक्ट, डिझाईन प्रोडक्ट विल किंवा प्रोडक्ट डिझाईन असं म्हणूया आपण, प्रोडक्ट डिझाईन इन सच अ वे दॅट इट फुलफिल्स ऑल क्वालिटी स्टैंडर्ड एंड कस्टमर रिक्वायरमेंट
as mentioned. म्हणजे कंपनीने जे काही क्वालिटी सांगितलेली आहे आणि कस्टमरचे जे काही डिमांड आहे कस्टमरला जे काही पाहिजे आहे असं प्रोडक्ट डिझाईन करणे आणि हे करून घेण्याचं काम कोण करतं? क्वालिटी अशुरन्स वाले. म्हणजे नुसतं डिझाईन रिक्वायरमेंट काही प्रोडक्ट बनवला सांगितले की असं असं आहे असं असं ओके, पण ते खात्री करून घेण्याचं काम कोणाचं आहे की तसं प्रोडक्ट बनलेलंच आहे का नाही हे काम कोणाचं आहे? क्वालिटी अशुरन्स वाल्याचं. डिझाईन स्टेजमध्ये मॅन्युफॅक्चरिंग स्टेज मध्ये काय डिझाईन बद्दल काय आलं मॅन्युफॅक्चरिंग केलं ते मॅन्युफॅक्चरिंग आपण केलं, पण केलेलं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे प्रोडक्ट जो मॅन्युफॅक्चर केलेला आहे तो वरती सांगितलेल्या क्वालिटी स्टँडर्ड जे मेंटेन केलेले त्याच्यानुसार बनलेला आहे का नाही बनलेला हे खात्री करून घेण्याचं काम कोणाचं? क्वालिटी अशुरन्स वाल्याचं. आणि त्याच्यानंतर ते बनल्यानंतर आपण काय करतो? विकतो. विकल्यानंतर कस्टमरचा फीडबॅक कसा आलाय, कस्टमरला तो प्रोडक्ट कसं वाटलंय, कस्टमर सॅटिस्फाय झाला आहे का नाही झालेला आहे, समजा जर त्याचं नसेल झालं तर त्याच्यामध्ये काय चेंजेस करावे लागतील, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आलेले, या सगळ्यांची खात्री करून घेण्याचं काम कोणाचं? क्वालिटी अशुरन्स वाल्याचं. म्हणजे तीन स्टेज मध्ये काम आहे. एक म्हणजे डिझाईन स्टेज मध्ये बनवलेला प्रोडक्ट व्यवस्थित पाहिजे याची खात्री करून घेण्याचं काम. मॅन्युफॅक्चरिंग स्टेज मध्ये काय जे प्रोडक्ट आपण बनवलेले ते व्यवस्थित बनलेलं आहे का नाही याची खात्री करून घेण्याचं काम. आणि तिसरं म्हणजे बनलेलं प्रोडक्ट कस्टमरला गेल्यानंतर कस्टमर सॅटिस्फाय झाला आहे का नाही 100%, जेवढा आपण पिरियड तेवढा सांगितलं तेवढ्या पिरियड साठी ते खात्री करून घेण्याचं काम कोणाचं? क्वालिटी अशुरन्स वाल्याचं. गोल्स ऑफ क्वालिटी अशुरन्स डिपार्टमेंट. सिंपल वर्ड मध्ये क्वालिटी अशुरन्स म्हणजे काय? क्वालिटी ऑफ डिझाईन, क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स प्लस क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स, तिघांची ऍडिशन. क्वालिटी अशुरन्स डिपार्टमेंटचे गोल्स: प्लॅन अँड इम्प्लिमेंट. तुम्ही लिहून घेतलं त्याच्यामध्ये वाचा. प्लॅन अँड इम्प्लिमेंट ऑल ऍक्टिव्हिटीज टू सॅटिस्फाय क्वालिटी स्टँडर्ड्स फॉर द प्रोडक्ट. म्हणजे प्लॅनिंग करायचं आणि इम्प्लिमेंट करायचं क्वालिटी स्टँडर्ड्स मेंटेन करण्यासाठी. जे काय आपल्याला प्लॅनिंग करायची गरज आहे ते प्लॅनिंग करायचं आणि त्याला इम्प्लिमेंट करायचं, त्याला म्हणजे कृतीत आणायचं. कंटिन्युअस क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. जी काही क्वालिटी आपण ठरवली ती कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करत जायचं. कोऑपरेट विदिन अँड आउटसाइड द ऑर्गनायझेशन अबाउट क्वालिटी. कंपनीने प्रोडक्ट जे बनवले ते प्रोडक्टची क्वालिटी कंपनीच्या हातमध्ये आणि बाहेर सॅटिस्फाय झाली आहे का नाही याच्याबद्दल आपण कोऑपरेट करायचं, लोकांबरोबर चर्चा करायची की बाबा आतल्या लोकांबरोबर पण चर्चा करायची की प्रोडक्ट व्यवस्थित बनलेलं आहे का नाही आणि बाहेरच्या लोकांबरोबर पण काय करायची चर्चा करायची. कॅरी आउट व्हेरियस ट्रेनिंग, व्हेरियस वेगवेगळे ट्रेनिंग द्यायचे लोकांना क्वालिटी मेंटेन करण्यासाठी. व्हेरीफाय कस्टमर रिव्ह्यू अँड फीडबॅक अँड टेक करेक्ट रिॲक्शन इफ रिक्वायर्ड. कस्टमरचा रिव्ह्यू घ्यायचा, फीडबॅक घ्यायचा आणि जर कस्टमरला जर प्रोडक्ट आवडलेलं नसेल त्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी करेक्टिव्ह ऍक्शन पण आपण घ्यायचे. इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी कंपनीची काय करायची? इन्क्रीज करायची. हे तुमचे काय क्वालिटी अशुरन्स डिपार्टमेंटचे गोल्स आहेत. आता डिफरन्स बिटवीन क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी अशुरन्स. क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी अशुरन्स मधला डिफरन्स. तर पहिला डिफरन्स तुमचा काय आहे? डेफिनेशन आहे. दोघांची डेफिनेशन हे तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहून घ्या. पहिली डेफिनेशन काय? क्वालिटी कंट्रोल मीन्स, क्वालिटी कंट्रोलची डेफिनेशन, क्वालिटी कंट्रोल मीन्स ऑब्झर्विंग अँड मेजरिंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स अँड कॅरिंग आउट अँड कम्पेरिंग इट विथ द स्टँडर्ड्स अँड टेक करेक्ट रिॲक्शन इफ रिक्वायर्ड. म्हणजे क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय? क्वालिटी कंपनीमध्ये जी काही आपण ठरवलेली ती कंट्रोल करायची. कशी कंट्रोल करू शकतो आपण? ती आपण जे काही प्रोडक्ट बनवलेलं ते काय करायचं? मेजर करायचं आणि मेजर केलेल्या कंपोनेंटला कम्पेअर करायचं, बरोबर कम्पेअर करायचं स्टँडर्ड प्रोडक्ट बरोबर. म्हणजे तुमचं ते जो काही स्टँडर्ड प्रोडक्ट बनलेलं आहे त्याच्याबरोबर काय करायचं? कम्पेअर करायचं. आणि जर समजा तुमचं जर मॅन्युफॅक्चरिंग चुकीचं होत असेल तर याच्यामध्ये काय करायचं? करेक्ट रिॲक्शन घ्यायची, चुकी चुका सुधारायचं. हे तुमचं काय क्वालिटी कंट्रोलचं डेफिनेशन आहे. क्वालिटी अशुरन्स म्हणजे काय? डेफिनेशन. क्वालिटी अशुरन्स काय करतं? अशुरन्स म्हणजे खात्री देतं कस्टमरला की प्रोडक्ट तुमचा जो आहे तो 100% तुम्हाला सॅटिस्फाय करणार आहे ठराविक पिरियड साठी. क्रिएटिंग कॉन्फिडन्स अबाउट प्रोडक्ट इन कस्टमर माइंड. कस्टमरच्या माइंड मध्ये प्रोडक्ट बद्दल कॉन्फिडन्स तयार करायचा हे तुमचं काम करायचं क्वालिटी अशुरन्स. Quality control involves use of various inspection quality tools to improve quality of product. Quality control म्हणजे काय? Various वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्पेक्शन करायचे, टेस्टिंग करायचे, वेगवेगळे चार्ट्स वापरायचे,
त्या चार स्टॉक क्वालिटी मेंटेन करायची, यालाच काय म्हणायचं क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी अश्युरन्स आपण इथं बघितलं, क्वालिटी अश्युरन्स हे तीन स्टेजेस मध्ये, डिझाईन स्टेज, मॅन्युफॅक्चरिंग स्टेज अँड फील्ड ऑब्झर्वेशन, या तिघांच्या स्टेज मध्ये तुम्हाला काय करायचंय, खात्री तयार करायची की आपण जे काय या डिपार्टमेंटचे माणसं व्यवस्थित काम करत होते, या डिपार्टमेंटचे माणसं व्यवस्थित काम करत होते, या डिपार्टमेंटचे माणसं काय करत होते, व्यवस्थित काम करत होते, या तिघांच्या याच्याबद्दल खात्री तयार करायचं काम कोणाचं, क्वालिटी अश्युरन्स करायचं. इट इन्वॉल्व्स अश्युरन्स इन डिझाईन स्टेज, मॅन्युफॅक्चरिंग स्टेज अँड फील्ड ऑब्झर्वेशन. फील्ड ऑब्झर्वेशन म्हणजे काय, कस्टमरच्या रिलेशन बद्दल, कस्टमर बरोबर जे काय रिलेशन आहे त्याच्याबद्दल कस्टमरच्या माइंड मध्ये 100% कॉन्फिडन्स तयार करणे, याची खात्री तयार करणे म्हणजेच क्वालिटी अश्युरन्स. हे तीन काम. इट फिक्सेस एरर इन द मॅन्युफॅक्चरिंग. क्वालिटी कंट्रोल काय करतं, काय करतो, चेकिंग करतं. म्हणजे समजा जर क्वालिटी चुकीची असेल तर आपण काय करतो, एरर आपल्याला समजतात आणि एरर आपण काय करतो, रिमूव्ह करतो. म्हणजे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय करतं, एरर घालून टाकतं. हे एरर घालवत नाही, हे एरर घालवण्याचं काम करत नाही, हे एरर बिरर मोजत वगैरे काय असतं, ही सिस्टीमच अशी तयार करतं. म्हणजे क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट जे आहे ते काय करतं, सिस्टीमच अशी तयार करतं की बाबा चुका झालंच नाही पाहिजे. म्हणजे सिस्टीम मॅन्युफॅक्चरिंग स्टेज मध्ये ते काय करते, मॅन्युफॅक्चरिंग स्टेज मध्ये तुमची मॅन्युफॅक्चरिंग जी मेथड आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रोसेस आहे, मेथड आहे, पद्धत आहे, कामाची जी पद्धत आहे ती व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून तुमचं काय पाहिजे, एरर तयारच झालं नाही पाहिजे. हे तुमचं काम आहे. त्याच्यामुळे हे इट फिक्सेस द एरर, इट कॅनॉट फिक्सेस द एरर इन मॅन्युफॅक्चरिंग. इट ट्राय टू डेव्हलप सच स्टँडर्ड्स, इट ट्राय टू डेव्हलप, म्हणजे ही सिस्टीमच अशा प्रकारची डेव्हलप करायचं, डेव्हलप स्टँडर्ड म्हणा किंवा सिस्टीम म्हणा, इट डेव्हलप सच सिस्टीम किंवा स्टँडर्ड दॅट एरर कॅनॉट बी प्रोड्यूस. ही सिस्टीम अशा प्रकारची तयार करतं की जेणेकरून तुमचा एरर तयार होणार नाही. क्वालिटी कंट्रोल कॅन चेंज द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. क्वालिटी कंट्रोल जर खराब असेल, क्वालिटी कंट्रोल जर आपण व्यवस्थित नाही केलं, तर प्रोडक्टची क्वालिटी चेंज होणार आहे. म्हणजे क्वालिटी, प्रोडक्टची क्वालिटी ही क्वालिटी कंट्रोल वरती डिपेंड आहे. तसं इथं आहे का, डायरेक्टली नाहीये. क्वालिटी प्रोडक्टची क्वालिटी ही क्वालिटी अश्युरन्स वरती डिपेंड नाहीये. ही क्वालिटी याच्यामध्ये डिपेंड आहे पण ते इनडायरेक्टली, इथं काय डायरेक्टली डिपेंड आहे. क्वालिटी कंट्रोल कॅन चेंज द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, क्वालिटी अश्युरन्स कॅनॉट बी चेंज द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट डायरेक्टली. डायरेक्टली हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये क्वालिटी अश्युरन्स जर तुमचं खराब असेल तर तुमची प्रोडक्टची क्वालिटी खराब होती, पण कशी होती, इनडायरेक्टली होती. याच्यामध्ये डायरेक्टली होती, कारण का बरं डायरेक्टली, कारण याच्यामध्ये आपण काम करतो, याच्यामध्ये इन्स्पेक्शन, चेकिंग, टेस्टिंग वगैरे करतो, याच्यामध्ये काय आपण सिस्टीम तयार करतोय. आपण सिस्टीम तयार, जर सिस्टीम जरी भांगलेला असेल, समजा सिस्टीम आपण खराब, क्वालिटी अश्युरन्स वाल्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही, पण तरी त्या इन्स्पेक्टरने जर काम व्यवस्थित केलं तर त्याचा अफेक्ट क्वालिटीवरती होणार नाही, बरोबर. त्याच्यामुळे क्वालिटी अश्युरन्सचं काम जरी खराब झालं तरी कंपनीच्या प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये खराबी येईलच, प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये खराबी येईलच असं नाही, बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे आपण काय केलं, क्वालिटी अश्युरन्स कॅनॉट बी चेंज द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट डायरेक्टली. इट्स एम इज टू फुलफिल द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट ऍज पर प्लॅनिंग. जसं याचं एम काय, याचं उद्दिष्ट काय, याचं मेन फोकस कशावरती आहे, कंपनीने सांगितलेल्या, कंपनीने प्लॅन केलेल्या क्वालिटीनुसार प्रोडक्ट तयार करणे, कंपनीने प्लॅन केलेल्या प्रोडक्ट, कंपनीने प्लॅन केलेल्या नुसार क्वालिटी, प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन करणे, याचं एम काय, वरचं डेफिनेशन, कस्टमरच्या माइंड मध्ये 100% खात्री तयार करणे. क्वालिटी कंट्रोल इज डिपेंड ऑन इन्स्पेक्टर. हे कोणावरती डिपेंड आहे, मला अशी म्हटलं मी तुम्हाला, इन्स्पेक्टर वरती डिपेंड आहे. हे कोणावरती डिपेंड डिपेंड आहे, हे टॉप मॅनेजमेंट वरती डिपेंड आहे, टॉप मॅनेजमेंट आणि मिडल मॅनेजमेंट वरती डिपेंड आहे. मेजर ऍक्टिव्हिटीज आर इन्स्पेक्शन, टेस्टिंग, ड्रॉईंग, कंट्रोल चार्ट. याचे मेन काम कोणते, टेस्टिंग करणे, इन्स्पेक्शन करणे, वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल चार्ट तयार करणे. याचे मेन काम कोणते, क्वालिटीचं ऑडिट करणे, क्वालिटीचं, क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करणे, क्वालिटी सिस्टीम तयार करणे. म्हणजे एक प्रकारची सिस्टीम तयार करते की बाबा तुझं काम हे तू हेच करायचं, तुझं काम हे तर तू हेच करायचं. म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे सिलेक्शन ऑफ टूल्स, कोणतं टूल्स आपण वापरणार आहे, टूल्स आपण पुढे शिकणार आहे, कोणतं टूल्स आपण डिसाइड करणार आहे, क्वालिटी मेंटेन करण्यासाठी, क्वालिटी मेंटेन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स असतात. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट असतात. मग ते चार्ट मध्ये कोणता चार्ट आपण कंपनी सिलेक्ट करणार आहे की जेणेकरून कंपनीमध्ये व्यवस्थित क्वालिटी मेंटेन होईल, मग कोणता चार्ट सिलेक्ट करायचं, काम कोणाचं, क्वालिटी अश्युरन्स करायचं. हे दोन मेन त्यांचे डिफरन्स आहे, क्वालिटी कंट्रोल आणि
क्वालिटी ऍश्युरन्स वॉरंटी हे लिहून घ्या व्यवस्थित, कारण तुमच्या वहीमध्ये ते लिहिलेलं नाही आहे. वाच करत करत लिहून घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा झाले क्वालिटी इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर झाले क्वालिटी कंट्रोल वाले, त्याच्यानंतर झाले क्वालिटी ऍश्युरन्स वाले, आणि आता चौथं क्वालिटी सर्कल वाले. क्वालिटी सर्कल वाले वेगळे डिपार्टमेंट असतात. क्वालिटी सर्कल वाले डिपार्टमेंट वाल्यांना सगळीकडे फिरण्याचा अधिकार असतो. ते काही पण प्रॉब्लेम कुठल्या पण डिपार्टमेंट मध्ये जाऊन अनालाइज करू शकतात आणि प्रॉब्लेम्स काय काय तयार झालेले आहेत त्याचा अभ्यास करू शकतात. बरोबर. क्वालिटी सर्कल मध्ये किती लोक असतात? 7 ते 10 लोक असतात. छोटा ग्रुप असतो. 7 ते 10 लोक असतात जे त्याच्यामध्ये त्यांचा एक दोन एक जण लीडर असतो. ते रेग्युलरली एक कंपनी मध्ये फिरत असतात. काय काय प्रॉब्लेम्स जनरेट झाले त्यांचा अभ्यास करत असतात, अनालाइज करत असतात आणि एकमेकांबरोबर चर्चा करून त्याचा काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असतात. इट इज अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल हु वर्क टुगेदर अंडर वन लीडर. एका लीडरच्या हाताखाली स्मॉल ग्रुप ऑफ पीपल असतात जे सगळेजण मिळून एकत्र काम करतात. हु मीट्स टुगेदर रेग्युलरली, जे एकमेकांबरोबर रेग्युलरली भेटत असतात. टू अनालाइज अँड सॉल्व वर्क रिलेटेड प्रॉब्लेम. त्याच्यासाठी प्रॉब्लेम तुमचे वेगवेगळे अनालाइज करण्यासाठी आणि त्याचं सोल्युशन काढण्यासाठी त्यांची कामं काय त्याचं अनालिसिस करणे आणि आयडेंटिफिकेशन करणे, प्रॉब्लेमचं सिलेक्शन करणे, कोणता प्रॉब्लेम कंपनीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे कंपनीचं प्रोडक्टिव्हिटी वरती डायरेक्ट इफेक्ट होतोय, त्याच्यामुळे कंपनीचं डायरेक्ट नुकसान होत आहे. भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम असू शकतात, पण त्याच्यातले मेजर प्रॉब्लेम कोणते, मायनर प्रॉब्लेम कोणते, जे आपल्याला आत्ता सॉल्व्ह करायचे, जे नाही सॉल्व्ह केले तरी एवढा काही फरक पडत नाही, याच्याबद्दल आयडेंटिफिकेशन करणे म्हणजे कोणत्या प्रॉब्लेमचं सिलेक्शन करणे, कोणता प्रॉब्लेम जास्त इम्पॉर्टंट आहे त्याचं सिलेक्शन करणे, फाइंड आउट द सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम. तर तो प्रॉब्लेम जो सॉल्व्ह आपण सिलेक्ट केला, तर प्रॉब्लेम जो सिलेक्ट केलेला आहे त्याच्यासाठी सपोज एक्झाम्पल कंपनीमध्ये समजा आपला जो कन्व्हेयर आहे, कन्व्हेयर आपण लाईन करतोय त्याच्यासाठी वेगवेगळे सोल्युशन्स काय काय किंवा कंपनीमध्ये कोणतरी माणूस शोधायचा किंवा कन्व्हेअर चेंज करायचा, कन्व्हेअर रिप्लेस करायचा किंवा रिपेअर करायचा, किंवा त्याच्यासाठी वेगळं काही सोल्युशन काढता येईल, नवीन मोटर वगैरे बसवता येईल का, असे वेगवेगळे प्रकारचे काय करणे सोल्युशन आहे. म्हणजे प्रॉब्लेम नाही की त्याचे सोल्युशन काय वेगवेगळे. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, प्रॉब्लेम पण भरपूर होते, त्याच्यातला मेन कोणता प्रॉब्लेम तो आपण डिसाईड केला, त्याचे वेगवेगळे सोल्युशन काढले, त्याचे वेगवेगळ्या सोल्युशन पैकी कोणतं सोल्युशन सिलेक्ट मोस्ट युजफुल सोल्युशन, त्याच्यात कोणतं सगळ्यात सोल्युशन बेस्ट आहे जे लवकरात लवकर होईल आणि कमीत कमी पैसे होईल. Prepare a plan for the action. मग ते जर तुम्ही सिलेक्ट केलं की बाबा आपल्याला आपल्याला काय करायचं, नवीन मोटर बसवायची, त्याचं मोटर खराब झाले किंवा त्याचं काहीतरी हार्डवेअर सिस्टम किंवा काही सिस्टम काहीतरी खराब झालं, तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, सिलेक्शन काय करणार आहे, प्लॅनिंग करणार आहे तो सॉल्व्ह कसा करायचा. मग त्याच्यानंतर प्लॅन केल्यानंतर ते कुठं सबमिट करणार, आपण मॅनेजमेंटला सबमिट करणार की मला हा प्रॉब्लेम झालेला, तुम्ही काहीतरी मॅनेजमेंटवाल्यांनी ऍक्शन घ्या किंवा आम्हाला परमिशन द्या की आम्ही करून ते करून घेऊ. मॅनेजमेंटवाल्यांनी जर पाहिजे करून घ्या, तर मग काय करायचं, इम्प्लिमेंट सोल्युशन ऍज पर प्लॅन. तर मॅनेजमेंटने सांगितलं की ओके तुम्ही करू शकता, मग काय इम्प्लिमेंट करायचं की आपण तो जो प्रॉब्लेम आहे तो आपण काय करायचा, रिमूव्ह करायचा आणि त्याच्यानुसार त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, तो रिमूव्ह करायचा, असे तुमचे काय काम आहे. ओके ठीक आहे. आता लास्ट टॉपिक राहिला आपला क्वालिटी कंट्रोल टूल्स, तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.